मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय असणारी मालिका शिवा या मालिकेच्या कथानकावर आणि शिवा या पात्रावर प्रेक्षक प्रचंड भरभरून प्रेम करतात या मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री फडके साकारत असून शिवा या मालिकेतून घराघरात पोहोचलेले आहे अभिनेत्री शिवा या मालिकेआधी फुल्ला सुगंध मातीचा अजूनही बरसात आहे भाग्य दिले तू मला या मालिकेत अभिनय केला मात्र पूर्वा या मालिकेतून मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसत आहे पूर्वा फडके यांनी छोट्या पडद्यासह रंगमंचावरील नाटकात देखील एकापेक्षा एक व्यक्तिरेखा साकारून प्रेक्षकांची भावाई मिळवलेली आहे नुकताच मराठी पुरस्कार पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे यंदा वाहिनीला वर्ष पूर्ण झाल्याने हा आणि सत्तावीस ऑक्टोबर असे दोन दिवस प्रसारित होणार आहे तेव्हा यावेळी अभिनेत्री पूर्वा फडके यांना शिवा मालिकेत साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी खास पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळता शिवा म्हणजेच पूर्वा फडके ही खूपच भाऊक झाली पूर्वा फडकेला पुरस्कार रास जी मराटीने एक खास भेटवस्तू दिली हे भेटवस्तू म्हणजे तिच्या आई-बाबांच्या आठवणीतला उजळा देणारा फोटो फ्रेम या फ्रेममध्ये वाहिनीने ने पुरवाच्या हातात जी मराटीची ट्रॉफी आणि एडिट असलेला तिच्या आई-वडिलांचा फोटो दिला आहे आई-वडिलांचा फोटो पाहून पूर्वा फडके खूपच भावुक झाली व याबाबत सांगताना ती म्हणाली आज आई-बाबा असते तर त्यांना खूपच छान वाटलं असतं त्यांची सतत इच्छा होती की मला पुरस्कार मिळावा आम्ही सगळे मिळून झी मराठीचा पुरस्कार सोहळा पाहायचो त्यावेळी माझ्या बाबा नेहमी म्हणायचे की तुला देखील असा पुरस्कार मिळायला हवा मात्र यावेळी पूर्वा फडके यांच्या आई वडील नव्हते त्यामुळे पूर्वा फडके या खूपच भाऊक झाल्या व त्यांना अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सांभाळलं पूर्वा फडके यांनी अमोक फडके यांच्याशी लग्नगाठ बांधली ते देखील कलाविश्वास सक्रिय आहेत तेव्हा मित्रांनो आपल्याला शिवा ही मालिका आवडते का व शिवा या मालिकेतील पूर्वा फडके यांचा अभिनय कसा वाटतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात जय महाराष्ट्र